शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प म्हणजे स्वतःच्या शेतापुरता किंवा विकण्यासाठी जर गांडूळ खत तयार करणार असाल, तर पाहू शकता मी एकदम झिरो बजेटमध्ये म्हणजे घरच्या घरी तयार केलेले हे गांडूळ खताचं थोडंफार शेड आहे. तर यासाठी काय काय लागलं, कसं केलं हे तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती देतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला सर्व मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बांबू आहेत. बांबू आपण एका बाजूला हे असे लिंबाचे लाकडं म्हणजे मेढ्या रोवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे पाहू शकता अशा रीतीने बांबू आपण पूर्वीच्या शेडवरती टाकून अशा रीतीने आसरा केलेला आहे थोडंफार. आता या ठिकाणी तुम्ही वरती नारळाचे फाटे किंवा तुम्ही ग्रीन नेट देखील वापरू शकताय, किंवा तुम्ही कोणत्याही भाजीपाल्याचं वेल लावू शकताय. दोडका, कारले, वाल वगैरे लावल्यानंतर भाजी देखील होईल आणि सावली देखील होईल. आणि याच्याखाली आपण थोडं जो उन्हा पावसाळ्यात कडब्यासाठी वापरलेलं जे काही कागद राहते ते कागद आपण वापरलेलं आहे, त्यामध्ये अशा रीतीने गांडूळ खत भरलेलं आहे. या ठिकाणी थंड झालेला बेड आहे आणि या ठिकाणी नवीन थंड करायला रोजच्या रोज शेळ्यांचं, गाईचं सर्व काही पालापाचोळा, केर कचरा, शेळ्यांचे लेंडे वगैरे जमा करत आहोत. या ठिकाणी बॅरेल आहे, इथून आपण थंड करत असतो बेड. तर पाहू शकता अशा रीतीने तुम्ही बाजूला कोणती झाडं लावू शकताय गरडलिंबाची ते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं त्या अगोदरचं जे काही खत तयार झालेलं होतं ते खत देखील तुम्हाला दाखवतो. अशा रीतीने एकदम चहापत्तीसारखं खत तयार झालेलं आहे. आपण हे कांद्यासाठी ठेवलेलं आहे. त्या अगोदर आपण कांद्याच्या रानामध्ये काहीतरी 15-16 पोते खत टाकलेलं आहे. त्यानंतर आपण बेसळ डोसमध्ये मिक्स करून देणार आहोत हे खत. तर या ठिकाणी आपण लॅब तयार करणार आहोत म्हणजे औषधं ठेवण्याचं एक ठिकाण तयार करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.